हाय, माझं नाव वैभव शिंदे. मी सध्या पुण्यात राहतो. पुण्यातल्या एरिया इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे. इथे ॲडमिशन घेऊन माझं जवळपास 5 महिने झालेले आहेत. ह्याच्यामध्ये मला सध्या माझे ट्रेनिंग जे आहे ते मनोहर सरांच्या अंडर चालू आहे. खूप फ्रेंडली वातावरण आहे. सर पण खूप फ्रेंडली आहेत. टाईम टू टाईम आम्हाला गायडन्स करतात. काही अडलं नडलं तसं आम्हाला समजवतात सांगून. परत काही एखादी प्रॉब्लेम आली किंवा आम्हाला मागे शिकवलेलं काही आठवत नसेल तर सर आम्हाला पुन्हा पुन्हा सांगतात. कधी चिडत नाही. शिवाय आमच्या इथं टाईम टू टाईम लेक्चर होतात, गेस्ट लेक्चर होतात. त्याच्यामध्ये आम्हाला इंद्रायणी सरांनी गायडन्स केलेले आहे क्रिएटिव्हिटीबद्दल. परत राम सोने सरांनी गायडन्स केलेले आहे. त्यांनी आम्हाला एव्हीजबद्दल गायडन्स केलेले आहे. एव्हीजमध्ये क्रिएटिव्हिटी कशी दाखवायची. एडिटिंगचं फ्युचरसुद्धा खूप ब्राईट आहे. आम्हाला पुढे जसं की इथं वर्ल्डमध्ये जोपर्यंत एंटरटेनमेंट आहे, जोपर्यंत मीडिया आहे, सध्या मीडिया पण अजून खूप इम्प्रूव्ह होती. डेटा प्लॅन्स लो आल्यामुळं, प्राईस लो आल्यामुळं डेटा दिवस जास्त आला आहे. त्याच्यामध्ये सध्या नेटफ्लिक्स किंवा ॲमेझॉन प्राईम अशा ह्याच्यामध्ये वेब सिरीज वापरा वाढत चाललेले आहेत. त्यामुळे सध्या एडिटरची गरज लोकांमध्ये किंवा एडिटरची गरज खूप वाढत चाललेली आहे मीडिया इंडस्ट्रीमध्ये. त्यामुळे सध्याच्या काळात एडिटिंगला खूप स्कोप आहे. शिवाय इंडिया इन्स्टिट्यूट हे मला माझ्या मित्राने सजेस्ट केलं होतं. मला आधीपासून एडिटिंगच्या फील्डमध्ये जायचं होतं, जसं की VFX आहे किंवा डिझायनिंग आहे ह्याच्यामध्ये जायचं होतं मला. पण मला ते अफोर्ड करता नाही आलं. त्यामुळे मी इंडिया इन्स्टिट्यूट मला मित्राने माहिती दिली की अफोर्ड करता येईल तुला स्वस्तात. शिवाय चांगली ट्रेनिंगसुद्धा मिळते तिथं. त्यामुळे मी इंडिया इन्स्टिट्यूटच्या पुण्यातल्या ब्रांचमध्ये आलेलो. गायडन्स खूप चांगलं भेटतं मला इथं. इथे आल्यानंतर माझी क्रिएटिव्हिटी थोडी इम्प्रूव्ह झालेली आहे. अजून पण इम्प्रूव्ह होत आहे. मी बऱ्यापैकी सीज तयार करतो, बनवतो. सरांनी मला चांगले गायडन्स दिले. थँक्यू एनी आहे.